मगाशी जाणं तर चांगली होतीस की, अचानक काय झालं तुला? 30 वर्ष झाले माझ्या डोक्यावर बसल्या राहू केतू सारखी, काय करायचं सांग आता? पार्सल ट्रे घ्यायचे होते, हे मिळाले बघा. काय करायला तू, कपडे वाढ घालले, कपडे गुदगुले. अरे देवा, कपडे गुदगुले. हॅलो गाईज, वेलकम, गुड मॉर्निंग. अँड कसं काय, राऊंड रे राऊंड है ना. तर गाईज बघा, आता घ्यायला राऊंड मारला. झोपेत म्हटलं कस आहे तुला आज, हसत आलं, आज हसायला आले, कधी रडतय कधी हसतय का? गाईज विहान बघा रेडी झालाय, कुठे चाललाय तू, शेतात चाललाय? हा, कपडे एवढे वर घालून तयार झालाय आज. कुठे चाललाय, शेतात चाललाय? नको जाऊ, नको जाऊ, पीज करमत नाही, करमत नाही रे, नको जाऊ, करमत नाही, नको जाऊ. काय करायला तू, कपडे वाढ घालले, कपडे गुदगुले. अरे देवा, कपडे गुदगुले. ए व्यान, ये बघा व्यान पण आलाय. तर गाईज आज कोबी बटाटोची भाजी आहे, आणि मी आणि आनन्या बसलो इथे जेवायला, बाकी सगळ्यांचं जेवण झालं. आता आवरून चला पटकन जेवतो, या तुम्ही पण जेवायला. काय होते, लवकर येऊ. बर बर, येतो, जाओ बाय, खाऊ घेऊ. काय नाही काय, बर बर, सगळं लाडू चिप बनाना. बर, तर गाईज आता आम्ही चाललो मी आणि अतुल बाहेर. तर ह्याची विहान बघा, काय काय आणायला लावले आम्हाला, लाडू पेढा चिप्स बनाना. चला चला आम्ही जाऊन येतो गाईज पटकन बाहेर. कुठे चाललो तो आणि दिसेल कुठे दाखव सांगतो, पहिले सियाल पण आणायचंय. बाय 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 बाय. चालतो इथं मार्केटमध्ये, पण आम्हाला इथं नाही भेटलं, आम्हाला सांगितलं की पुढे मिळणार. काय घ्यायला चाललं ते पुढे दाखवत. आता सनस्क्रीन घेतलं हे. फायनली गाईज मिळाले आम्हाला, पार्सल ट्रे घ्यायचे होते, हे मिळाले बघा. 100 पीस घेतल्यात आम्ही, 4-5 दुकान बघितले, भेटले नाही, आता इथे भेटलं आम्हाला. सो चला फास्ट जातो, आता सियाला घ्यायला जायचं आम्हाला. नवीन गाडी कशी वाटते, गुंगीत हवेत गेला तर ना. मम्मी आली आहे, पप्पा आले जास्त शेतात ना, आम्ही येणार होतो पण आम्हाला 3 वाजल्या. बरं राहू दे म्हटलं, आता काय जायचं. चला भाऊ, काय आणले, बिस्किट आणि बिस्किट कुठे आहे? हा, बिस्किट भूक लागला, तेव्हा अंडे आणल्यात आणि बिस्किट आणले चहा बरोबर खायला. ए पोरी, काय करतेस ग, ए पोरी, चपाती मसाज, चपाती काय सगळ्यात. तर गाईज बघा, पाऊस येणार आहे आता, आणि पावसाचं हे बघा, वर बसल्यात कसे निवा. आता पाऊस येणार आहे बरोबर, हळू हात घालू बघा. तर म्हटलं आता जळण संपलंय, थोडंसं काढू बॉम्बसाठी, त्यासाठी आलो आहे आम्ही पळत मी आणि असून. हे वातावरण पावसात झाले सगळं, आणि व्यान इथे खेळायला मस्त आहे व्यान. 60 वर्ष बोलू नका म्हणून. 30 वर्ष काय झाले ग, रुसायला एकटीच बसले जेवायला इथं. हा, जेवण पण नाही घेतलं. पण झालं काय, मगाच जाणं तर चांगली होतीस की, अचानक काय झालं तुला? वा, क्या ऍक्टिंग आहे, मजा आ गया. वा, एक नंबर, क्या ऍक्टिंग आहे. जेवली होती मगाशी, बिस्किट खाली होती म्हणून आता लेट जेवायला लागल्या बघा गाईस. आज आम्ही तुम बघितला ते घेऊन आलो,
ते काय आहे ते तुम्हाला उद्या नाही दोन दिवस हा परवाच्या ब्लॉगमध्ये दिसेल तुम्हाला. सो कंटिन्यू तुम्ही ब्लॉग बघा, ते सरप्राईज आहे. काय तर आम्ही आज जाऊन घेऊन आलो. आम्ही चार दुकाने फिरलो, चार ते पाच दुकानं. पहिल्या दुकानात जाणार इथं नाही, पुढच्या दुकानात नक्की मिळेल. त्या दुकानात जाणार, पुढच्या दुकानात नक्की मिळेल, असं सगळेच असं म्हणत होते मला आणि अतुलला. आम्ही पुढे पुढे हा मिळाल पुढे पुढे जाऊन तसंच गेलो आणि शेवटी मिळालं. सियाला पण घेऊन आलो. आणि आता मम्मी पप्पा त्यांनी शेतात गेले होते, आज काम सुरू होतं त्यांचं. आता सुरू झालं, आता शेतात काय काय लावायचं ते सुरू करायचं. जास्त आम्हाला येत नाही काय शेतात लावायचं. शेती आहे आमची पण इकडे शहरात राहिल्यामुळे कधी तिकडचं काय एवढं आलं नाही. थोडं नॉलेज आहे पण जास्त शेतीतलं ओर म्हणजे प्युअर नॉलेज नाही आहे. सो हळूहळू मम्मी त्यांनी जसं जमते तसं करत लावत चाललं. काय काय लावायचं काय आम्ही विचार करावले शेतात काय लावायचं ते. वळाले. सो बघूया आता काय काय होतं, काय लावतोय आम्ही, थंडीचं काय लावतोय ते आता बघून लावायचं. सर दोन दिवसानंतर तुम्हाला दिसणार आहे सरप्राईज. तुम्ही कंटिन्यू बघा ब्लॉग. मस्तपैकी अंडा भुर्जी जेवण झालं. तर चला आज घ्या तर नवीन कपडे घातले होता दिवस जर काय मी काय. चला सो तर काय चला आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करूया. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं प्रेम असंच राहू दे. लव यू गाईज. काळजी घ्या, आनंदी राहा, हॅपी राहा.